सो हे गज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल नॉलेज किड असो फ्रेंड्स हा व्हिडिओ एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी टू स्टुडंटसाठी खूपच इम्पॉर्टंट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्याकडे इम्पॉर्टंट का असणार आहे कारण की यामध्ये आपण बघणार आहोत की तुमची जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी टू एक्झाम देण्यासाठी प्लस त्यासोबतच तुमची एक्झाम डेट काय असणार आहे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कारण की त्यानुसार तुम्ही तुमच्या स्टडीची इथं प्लॅनिंग करू शकाल आणि त्यानुसार तुमचा जो स्कोअर असेल एम एस टी टीमध्ये

तो एकदम बेस्ट असणार तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडणार तुमची रजिस्ट्रेशन डेट प्लस तुमची एक्झाम डेट तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायला हवा जेणेकरून संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पडणार तर विद्यार्थी मित्रांनो बघा जे सबस्क्रायबर्स आहेत आय होप तुम्ही जे आहेत थर्टी फायव्ह सबस्क्राईबर्स लवकरात लवकर कम्प्लीट कराल व्हिडिओ शेअर करून कारण की खूपच इन्फॉर्मेटिव व्हिडिओ असा हा होणार आहे आणि अजूनसुद्धा एटी एट पर्सेंट सबस्क्रायबर्स एटी एट परसेंट जे सबस््राईब करून ठेवत नाहीत फक्त व्हिडिओ बघतात विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा प्रॉपर नॉलेज प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत असते तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या आई इंटरेस्टिंग असणारच आहे पण तुम्हाला रजिस्ट्रेशन डेट आणि तुमच्या एक्झाम डेट सांगण्या अगोदर तुम्हाला काही खूप इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन सांगायची आहे जेणेकरून तुम्ही जे आहे एकदम सिरियसलीसुद्धा अभ्यास कराल आणि जे आहे तुम्ही एम एस टी सी ई टीकडे कशा टाईपने बघाल हे सुद्धा तुमचं डायरेक्शन चेंज होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सी ई टी ही अशी एक्झाम आहे ज्यामधून तुम्ही इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चरला ट्वेल्थनंतर तुम्ही जाऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला माहिती असेल पण विद्यार्थी मित्रांनो एक्झाम देताना त्या अगोदर काही इम्पॉर्टंट तुम्हाला पॉईंट्सच सांगायचे आहेत बघा ही जी एक्झाम आहे ती खूप इम्पॉर्टंट असते यामध्ये तुमचे पर्सेंटेल हे खूप इम्पॉर्टंट असतात कारण की पर्सेंटेजवरूनच तुम्हाला तुमच्या ड्रीम कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन मिळत असते तर मग पर्सेंटेल कसे चांगले मिळवायचे तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त इथं प्रॅक्टिस करा तुमच्या स्टडी स्टडी करा तुमचा जो एम सी क्यू आहे एम सी क्यू सॉल्व्ह करण्याचं जे इथं तुमचे क्वेश्चन असतील ते डेली सॉल्व करा डेली मॉकटेस्ट सॉल्व करा ठीक आहे याबद्दल तुम्हाला डेली व्हिडिओ मिळतच राहतील तुमची मॉकटेस्ट कशी सॉल्व करायची कोणते एम सी क्यू इम्पॉर्टंट आहे याबद्दल तर मी सांगणारच आहे पण या व्हिडिओमध्ये बघा की तुमचे फक्त एम एस ट्री सीई डी तुम्ही एक्झाम देता हे इम्पॉर्टंट नाही आहे तर हे जे इम्पॉर्टंट यानंतर जे असते ती म्हणजे तुमची ॲडमिशन प्रोसेस विद्यार्थी मित्रांनो तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेसपासून ते तुमची ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला मी हेल्प करणार आहे ही माझी गॅरंटी जर तुम्ही माझे प्रीवियस व्हिडिओ चेक केले म्हणजे कधीचे तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार ट्वेंटी ट्वेंटी वनला जेव्हा इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रीकल्चरची ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झाली होती तर माझ्याकडून विद्यार्थ्यांना मी इथं गायडन्स प्रोव्हाइड केलेला आहे त्यांना गाईड केलं म्हणजेच गाईड करणे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो त्यांना पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिली त्यांची ॲडमिशन प्रोसेस कशी होती काय होती त्यांना कोणती स्टेप करायची आहे हे त्यांना सांगितलं विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो त्यांना इतकी हेल्प झाली त्यामुळे त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी खूप इझी गेलं मी तुम्हाला हे का सांगत आहे कारण की हे प्रोसेस तुम्हाला करायची आहे तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होईपर्यंत तुमची एक्झाम होईल नंतर जे आहेत तुम्हाला इथं ॲडमिशन करायची असेल ॲडमिशन करताना खूप प्रोसेस असतात ठीक आहे तुमचं ॲडमिशन करण्यासाठीची रजिस्ट्रेशन नंतर तुमचं इथं कॅप राऊंड नंतर काउन्सलिंग प्रोसेस नंतर ॲडमिशन नंतर स्पॉट राऊंड वगैरे सर्व काही यामध्ये खूप स्टेप्स आहेत ठीक आहे हे तुम्हाला मी एकदम शॉर्टकट एकदम म्हणजे खूपच शॉर्टकट एकदम इझिली स्टेप सांगत आहे पण विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा गायडन्स प्रोवाईड करण्यासाठी मला असं वाटतं की माझा जो एक्सपिरियन्स आहे त्यानुसार मी तुम्हाला एम एस टी सी ईडीसाठी फुल सपोर्ट आणि आणि फुल तुम्हाला हेल्प करणार आहे ठीक आहे तुमच्या एक्झामसाठी तुमच्या प्रिपरेशनसाठी तुमच्या ॲडमिशनसाठी ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राइब करून ठेवायला हवं कारण की इथं जे आहे तुम्ही सबस्क्राईब कराल तर माझे जे प्रीवियस व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी इंजिनिअरिंग कॉलेजचे रिव्ह्यू केलेले आहेत ते तुम्ही बघा ओ पी असो इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ नागपूर असो नंतर ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ अमरावती असो नंतर इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती असो ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ अकोला असो याबद्दल रिव्ह्यू केलेले आहेत त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्ही बघा आणि सुद्धा तुम्हाला असेच व्हिडिओ मी प्रोवाइड करणार आहे ठीक आहे इंजिनियरिंग कॉलेज फार्मसी ॲग्रिकल्चरचे कॉलेजबद्दल रिव्ह्यूबद्दल ठीक आहे म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून नक्की ठेवायला हवं जेणेकरून प्रॉपर इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचायला हवी ठीक आहे माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जे आहे चांगली इन्फॉर्मेशन चांगला गायडन्स तुमच्यापर्यंत पोहोचणे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की बघा ही जी प्रोसेस आहे ही जी स्टेप आहे तुमच्या लाईफची म्हणजे टर्निंग पॉईंट आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत प्रॉपर नॉलेज पोहोचायला नक्कीच पाहिजे तर बघा आपला जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो तुम्हाला माहीत आहे की तुमची एम एस टी सी ई टी ट्वेंटी ट्वेंटी टूसाठी रजिस्ट्रेशन डेट काय असणार तर बघा फ्रेंड्स जसं की आपण मागच्या वर्षीच्या आणि त्याच्या मागच्या वर्षीच्या डेटाबेसवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन डेट सांगितली तर ती बघणे खूप इम्पॉर्टंट आहे बघा फ्रेंड्स की दर्शेशन डेट जी होती ट्वेंटी ट्वेंटीला तर ती जानेवारी मंथमध्ये स्टार्ट झाली होती मी तुम्हाला सांगतो जेव्हा ट्वेंटी ट्वेंटीला सीईटी टी एक्झाम होती ना तेव्हा ट्वेंटी ट्वेंटीला जानेवारी मंथमध्ये जेव्हा इतर दर्शेशन स्टार्ट झालं तेव्हा कोरोना नव्हता विद्यार्थी मित्रांनो ट्वेंटी ट्वेंटीला जेव्हा ट्वेल्थच्या बोर्ड एक्झाम झाल्यानंतर जी टेन्थची बोर्ड एक्झाम होती तर टेन्थचा जो तुम्हाला माहीत असेल जिओग्राफीचा पेपर इथं कॅन्सल करण्यात आलेला होता तर ते कोरोना पॅन्डेमिकमुळे आणि त्यापासूनच भारतामध्ये इंडियामध्ये कोरोना इथं आला ट्वेंटी ट्वेंटीमध्ये आणि फ्रेंड्स जे आहे तुम्ही बघू शकता जानेवारी मंथमध्ये इथं रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं आणि एव्हरी इयर ट्वेंटी नाईन ट्वेंट टू थाउजंड एटीन टू थाउजंड जे आहे इथं तशाच टाईपची सिस्टीम होती जानेवारी मंथमध्ये रजसेशन आणि लवकरात लवकर एप्रिल मेमध्ये तुमच्या एम एस टी सी टी एक्झाम पण विद्यार्थी मित्रांनो ट्वेंटी ट्वेंटीपासून ट्वेंटी ट्वेंटी वन पूर्ण काही चेंज झालं विद्यार्थी मित्रांनो ट्वेंटी ट्वेंटीला जानेवारीमध्ये रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं आणि रजिस्ट्रेशन सुरूच होतं डेट एक्सटेंड झालं आहे रजिस्ट्रेशनसाठी आणि एक्झाम फायनली ऑक्टोबरमध्ये झाली आणि रिझल्ट जो आहे तो आला डिसेंबरमध्ये विद्यार्थी मित्रांनो इथं जे आहे तुम्ही बघू शकता कशा टाईपचं किती अंतर म्हणजे एक्झाममध्ये पडलेलं होतं आणि विद्यार्थी मित्रांनो जर आपण बघितलं की ट्वेंटी ट्वेंटी वनला विद्यार्थी मित्रांनो ट्वेंटी ट्वेंटी वनला जून महिन्यामध्ये इथं तुमच्या एम एस टी सी ई डीसाठीचं रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं होतं आणि जे एक्झाम एक्झाम जी आहे तर ती सप्टेंबर मंथमध्ये कंडक्ट करण्यात आली आणि ट्वेंटी एट नोव्हेंबरला ट्वेंटी ट्वेंटी वनला त्यांचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आला मग एक्सपेक्टेड काय आहे की ट्वेंटी ट्वेंटी टूला रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होणार एक्झाम डेट काय असणार तर बघा विद्यार्थी मित्रांनो माझं तुम्हाला डायरेक्टली सांगणं आहे तर बघा तुमची जे रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल एम एस टी सी ई टू ट्वेंटी ट्वेंटी टूसाठी तर ती बघा विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं जसं की तुम्हाला माहिती आहे की दहावी बारावीचे बोर्ड परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये एंड होतील तर एप्रिल आपण कन्सिडर करू नाही ठीक आहे एप्रिल नंतर मे मे महिन्यामध्ये तुम्ही कन्सिडर करा की तुमच्या इथं रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार मी तुम्हाला म्हणजे जी जी डेट सांगत आहे तर ती एक महिना अगोदर किंवा दीड महिना अगोदर सांगत आहे कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो जसं की मी तुम्हाला लवकरात लवकर सांगितलं तर तुम्ही जास्तीत जास्त फोकस कराल तुमच्या स्टडीवरती म्हणून तुम्ही कन्सिडर करा की मेमध्ये रजिस्ट्रेशन स्टार्ट होते तुमचा माइंडसेट असा ठेवा की मेमध्ये स्टार्ट होणार आणि तुमची जे एक्झाम आहे ती जूनमध्ये होणार नाहीतर मी तुम्हाला सांगितलं की तुमची एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी टू एम एसटी सी टी ट्वेंटी ट्वेंटी टू ती होणार नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये तर तुम्ही काय कराल तुम्ही म्हणजे मी तुम्हाला म्हणजे डायरेक्टली बोलतो की तुम्ही अभ्यास नाही कराल ठीक आहे कारण की बघा स्टुडंट्स की इथं जे आहे तुम्ही कमी टाईम कन्सिडर करा आणि त्या टाईममध्ये एक तुमचा स्टडी करा आणि फार म्हणजे जर कोणाची स्थिती चांगली नसेल तर विद्यार्थी मी तुम्हाला डेट एक्सटेंड करून मिळणारच मग ते गोष्ट तुमच्यासाठी चांगलीच असणार तुम्हाला स्टडी करायला अजून वेळ मिळेल तुमची प्रॅक्टिस अजून होणार म्हणून आतापासून तुम्ही काय करा की तुम्ही जे आहे कमी टाईम कन्सिडर करा माइंडसेटमध्ये कमी टाईम कन्सिडर करा आणि तुमचा स्टडी तुम्ही करत राहा तुमचा फोकस तुमचा फक्त तुमच्या स्टडीवरती असायला हवा आणि मी माझ्याकडून तुम्हाला एम सी क्यू वगैरे सर्व काही प्रोव्हाइड करणार आहे पण चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करून ठेवणे खूप इम्पॉर्टंट आहे काही सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येकापर्यंत हे नॉलेज पोहोचायला हवं इन्फॉर्मेशन पोहोचायला हवी आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही इथपर्यंत बघत आहात थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ ओके भेटूया नेक्स्ट